नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण पंचवीस प्रश्न विचारलेले आहेत आपन त्यापैकी कि आपल्याला किती प्रश्न उत्तरे आपण बरोबर देता पंचवीस प्रश्नापैकी कमीत जर वीस प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली तर आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे आपल्याला पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्न आपले बरोबर आले आलेले आहेत ते आपण कम नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी क्रांतिकारक कोणास म्हटले जाते आद्य क्रांतिकारक आपल्याकडे पाच सेकंद दिलेले आहेत आद्य क्रांतिकारक तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जे आहे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात नेक्स्ट सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली होती तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक सभा म्हणजेच गवा जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली होती नेक्स्ट काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता काँग्रेसने पूर्ण स्वतंत्र ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता पाच सेकंद आहेत मित्रांनो आपल्याकडे तर या ठिकाणचं करेक्ट ऑप्शन जे आहे एकोणीसशे एकोणतीस लाहोर नेक्स्ट सण अठराशे सत्तावन्नच्या उठावातील तात्कालीन कारण काय होते पाच सेकंद आहेत विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जे आहे गायीची व डुकराची चरबी लावलेल्या कारतूसाचा उपयोग हे अठराशे सत्तावन्न उठावाचे तात्कालीन कारण होते नेक्स्ट प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला होता प्राचीन स्मारक कायदा तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे चार नेक्स्ट भारतामध्ये तार आणि सुधारित टपाल सेवा कोणी सुरू केली होती भारतामध्ये तार आणि सुधारित टपाल सेवा कोणी सुरू केली होती चार ऑप्शन आहेत आणि पाच सेकंद आहेत आपल्याकडे तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन जो है लॉर्ड यानी सुरू के लिए होती नेक्स्ट सन एकोणे पस्तीस मधे वर्धा गांधीजी को आश्रम स्थापन किया पस्तीस मधे वर्धा इधे गांधीजी को आश्रम स्थापन किया करेक्ट ऑप्शन जो है, है, तो है। सेवाग्राम आश्रम नेक्स्ट महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालपैकी कोणती के गोष्ट केली होती सदन पुणे शारदा सदन मुंबई हिंगणे महिला विद्यालय आणि सदन केडगाव महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालपैकी कोणती के गोष्ट केली होती तर याचं करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो हिंगणे महिला विद्यालय नेक्स्ट वीस एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मिरज ते कोल्हापूर रेल्वेस प्रथम हिरवा झेंडा दाखवून कोणी सुरुवात केली होती वीस एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मिरज ते कोल्हापूर रेल्वेस प्रथम हिरवा झेंडा दाखवून कोणी सुरुवात केली होती पाच सेकंद आहेत विद्यार्थी आपल्याकडे तर त्याचा करेट ऑप्शन आहे लॉर्ड लुईस नेक्स्ट मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली होती मुस्लिम लीगची स्थापना तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे एकोणीसशे सहा नेक्स्ट लोकानी लोकाद्वारे चालवलेले राज्य या वाक्याचा अर्थ सरनाम्यातील कोणत्या शब्दामधून व्यक्त होतो लोकांनी लोकाद्वारे चालवलेले राज्य या वाक्याचा अर्थ सरनाम्यातील कोणत्या शब्दातून व्यक्त होतो तर याचा करेक्ट ऑप्शन आहे लोकशाही नेक्स्ट मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणाला जबाबदार असते मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणाला जबाबदार असते करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो लोकसभा नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळ टिंब टिंब सत्तेमध्ये राहू शकते केंद्रीय मंत्रिमंडळ टिंबटिंबची मर्जी असेपर्यंत सत्तेमध्ये राहू शकते त्याचा करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लोकसभेचा विश्वास असेपर्यंत नेक्स्ट संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे नेक्स्ट राज्यघटनेमध्ये एकूण किती सूची आहेत राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती आहेत प्रश्न आहे तीन सूची आहेत नेक्स्ट एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करताना राष्ट्रपती त्या राज्यातील टिंबटिंब मत विचारामध्ये घेतात एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करताना राष्ट्रपती त्या राज्याच्या टिंबटिंबचं मत विचार विचारात घेतात त्याचं करेक्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राज्यपालाचे मत विचारात घेतात नेक्स्ट राज्याचा एकत्रित निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो राष्ट्राचा राष्ट्राचा एकत्रित निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे राष्ट्रपतीच्या केंद्राखाली असतो नेक्स्ट राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्ष असतो राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी त्याचा करेक्ट ऑप्शन आयुष्यात सहा वर्ष असतो नेक्स्ट भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाची असते भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण त्याचा करेक्ट ऑप्शन आयुक्त मित्रांनो सर्वोच्च न्यायालयांची जबाबदारी असते नेक्स्ट राज्यसभेच्या सभासदाची किमान वयोमर्यादा किती असते राज्यसभेच्या सभासदाची किमान वयोमर्यादा किती असते करेक्ट तीस वर्षे असते नेक्स्ट पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते होते पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे राजस्थान राजस्थान हे पंचायत राज राजकारणारे पहिले राज्य होते नेक्स्ट वसंतराव नाईक समिती कोणत्या दिवशी नेमली गेली होती वसंतराव नाईक तर वसंतराव नाईक ही समिती एक मे एकोणीसशे साठ या रोजी नेमली गेली होती नेक्स्ट पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती कोणत्या समितीच्या शिफारनुसार स्थापन झाली होती पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती कोणत्या समितीच्या शिफारनुसार स्थापन झाली होती तर करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो लना बोगरवार नेक्स्ट ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणत्या पातळीवरची संस्था आहे ग्रामपंचायत ही ग्रामीण प्रशासनातील कोणत्या पातळीवरची संस्था आहे करेक्ट ऑप्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ नेक्स्ट उपसरपंच पदाकरिता किमान वयाची पात्रता काय असावी लागते उपसरपंच पदासाठी त्याचा करेक्ट ऑप्शन आहे एकवीस वर्षे असावी लागते